करत आता आम्ही अत्यंत स्पेशल ठिकाणी आलेलो आहोत. आपण पाहतो इथे अख्खं ख्रिसमस सेलिब्रेशन आपल्या मागेच दिसतंय आणि या सगळ्या म्युझिक टीम सोबत मी आहे. नक्कीच मजा तर येते आणि मजा वाढत चालली आहे कारण ख्रिसमस सेलिब्रेशन माझ्या मागे आहे आणि संपूर्ण फ्रेंडशिप म्युझिकल टीम माझ्या सोबत आहे. अर्थात मजा तर येणारच आहे. हॅलो, हाय. नक्कीच आपण एसएलवटची राईड आज अनुभवलेली आहे आणि सफारी आपण करतोय आणि आता ख्रिसमसचा मूड आहे, न्यू इयरचा मूड आहे आणि अर्थात तुम्ही पण यानिमित्ताने थोडासा ब्रेक घेऊन खास आजचा दिवस काढलेला आहे. कसं एन्जॉय करताय? अरे सुपर. एसएलवट मला वाटतं मी लहानपणापासून इथे येतो आहे कारण का आमच्या शाळेची दरवर्षी पिकनिक इकडेच यायची. पुढे कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजचे पिकनिक इकडेच यायचे. आणि तुझ्या पर्सनल पिकनिक पण? ऍब्सोल्युटली. माझे मित्रही प्लॅन करतात एसएल वर्ल्डलाच यायला आणि फ्रेंड्सच्या टीम बरोबर. पर्सनल बोललीस ना तू? पर्सनल पिकनिक, ती पर्सनल बद्दल बोल. अच्छा, फ्रेंड्स इज पर्सनल. आणि रिसेंटली लग्न झाले त्यामुळे असल्या पर्सनल प्रश्न विचारायचे नाहीत त्याला. नाही, मी बायकोला घेऊन वेगळ्या अम्युजमेंट पार्कला जाणार आहे, इकडे नाही येणार आहे कारण का इकडे आलो की फ्रेंड्स भेटतात ना. पण कोइन्सिडन्स असा आहे की फ्रेंड्स नावाची फिल्म करतोय तर त्याचीही टीम एस एल वर्ल्डला झाली आहे. सो मला असं वाटतं की मी आता इथे एक घर बांधतो छोटंसं एस एल वर्ल्ड. इथेच मागे एक या सगळ्या सेलिब्रेशनमध्ये एक छोटंसं छानसं असं एक बर्फाचं. अगदी ॲब्सोल्युटली. इग्लू इग्लू इग्लू. आणि अमित कशी मजा येते आता? ॲब्सोल्युटली. आता निलेश बोलला त्याप्रमाणे लहान असल्यापासून इथे येतोय, पिकनिक्स आमच्या होत आहेत. शाळेची कधी पिकनिक आली नाही पण आमच्या सोसायटीचे पिकनिक्स आम्ही इथेच असायचो. 10वीपर्यंत इथे आलो, 10वीनंतर मी आज पहिल्यांदा येतो इकडे. एवढ्या वर्षानंतर, खूप वर्षानंतर आलो, त्यामुळे सगळ्या बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतील तुझ्या. ॲब्सोल्युटली. जुन्या आठवणी येत आहेत तुम्हाला अजून. आता तो पब इकडे एक, हा हा, इकडे एक डिस्क होता कुठला तरी. डिस्क लक्षात आहे अमितला? डिस्क लक्षात आहे हा पब मध्ये. म्हणजे क्या बात आहे, आवाज त्यांनी ठरवला होता म्युझिक डिरेक्टर व्हायचं. कॅच इज आउट. तो वाट बघतोय माझ्या कॅच घ्यायची आणि त्याने कॅच घेतलेला आहे त्याप्रमाणे. पण तो सुटलाय, ती गोष्ट वेगळी. पण दोन संगीतकारांमध्ये लढाई नसते असं आपल्याला वाटतं पण ती असते. कॅट फाईट इकडे सुद्धा असते. ही कुठली फाईट आहे मला माहिती नाही पण फाईट नक्की आहे आणि ती इंटरेस्टिंग आहे फारच. नाही पण मजा आली आणि खूप सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या कारण काही काही राईड इथे बंद झालेल्या आहेत. मला वाटतं आय थिंक रोको प्लेन म्हणून इकडे एक राईड होती, ती बंद झाली आहे इथे कारण ती असं म्हणा. राईडच्या तुझ्या काही विशेष आठवणी? रोको प्लेन मध्ये मला खूप आठवणी आहेत माझ्या कारण नाही कारण त्या पर्सनलच आहेत म्हणूनच बंद झाले. रेनबो आहे इकडे, एक रेनबो म्हणून एक राईड आहे, ती अजूनही आहे. मला दिसली ती आणि आम्ही तर जाणार आहोत, निलेश आणि आम्ही सगळे जाणार आहोत, तर ती आम्ही राईड घेणार कारण त्यामध्ये एक मजा येते कारण तिकडे असं टॉप ऑफ द वर्ल्ड असं वाटतं आणि बघायला सगळं एस एल वर्ल्ड दिसतं, तर त्यामुळे एक मजा येते ती बघायला राईड. पण बाकी फ्रेंड्सचं प्रमोशन चाललं आहे, आम्ही त्यानिमित्ताने सगळे एकत्र भेटलो आहे, सगळे मित्र फ्रेंड्स आम्ही एकत्र भेटलो आहे आणि असेच प्रमोशन्स असतात तेव्हा आम्ही एकत्र भेटत असतो. आणि बाकी एरवी आम्हाला भेटायला मिळत नाही कधी कारण की कामाचं खूप बर्डन असतं प्रत्येकावर. आज तुम्ही खास माझ्यासाठी आलेला आहात. आज फक्त निलिमा तेरेले, बस तेरेले. आणि हर्ष, तू नेहमीप्रमाणे कूल दिसतोयस आणि अत्यंत कूल मूडमध्ये आहेस. ऑफकोर्स, कसं एन्जॉय करतोयस सगळं प्रमोशन, एस एल वर्ल्डची आजची राईड? एस एल वर्ल्ड हे ॲक्च्युली नेहमी मुंबई कसं आहे ना, ॲक्च्युली फार गजबजलेलं असतं. एस एल वर्ल्ड इज अ डिफरंट लँड आउट ऑफ मुंबई. तर इकडे मी सतत एक दोन महिन्यात वगैरे येतच असतो. तर आज हे आम्ही एक म्युझिकल टीम पहिल्यांदाच आलो आहे तर मला प्रत्येक कोपरा याला पाठ झालेला आहे म्हणजे ॲक्च्युली. आणि कोपरेच पाठ आहेत म्हणजे आता कोपरेच. आता तुझा एक कोपरा असायचा. आणि मस्त वाटतंय अगेन ह्या निमित्ताने आम्ही स्वतःला प्रमोट पण करतोय, एन्जॉय करतोय. कुठली राईड फेवरेट आहे तुला? खूप ॲडव्हेंचरस राईड आवडतात का अशा छोट्या छोट्या राईड आवडतात? वॉटर राईड फार आवडते, जी स्लाईड ची आहे ती ती मी सतत सतत करत असतो. खूपच मस्त आहे, पुन्हा पुन्हा ती राईड कोणी कोणी करतात. आणि आता कसं थोडं भिजायला आवडतं, भिजायला आवडतं. हर्ष आणि अमित, तुमचं एक वेगळंच ट्युनिंग आहे आणि ती तुमची दिल दोस्ती, यारी वारी सगळी आम्हाला दिसत असते तुमच्या गाण्यांमधून. अर्थात ती गाणी सुद्धा अप्रतिम असतात, प्रश्नच नाही. तुमच्या या ट्युनिंग बद्दल आणि आता हे एस एल वर्ल्डचं राईड कशी एन्जॉय करताय, हे ट्युनिंग में कुछ मजा आहे, इसके बारे में क्या बोलू? हर्ष बरोबर क्लासमेट्स पासून असोसिएट झालो आणि खूप सुंदर टेक्स्चर आहे, खूप वेगळा आवाज आहे. मी सातत्याने बोलत आलो आहे की ज्याप्रमाणे अरिजित सिंग आहे हिंदीमध्ये त्याप्रमाणे हर्षवर्धन वावरे आहे मराठीमध्ये. कारण तसं त्याचं टेक्स्चर आहे, खूप आत्ताचं टेक्स्चर आहे,
खूप इन आहे टेक्स्चर ते, तर त्यामुळे लोकांना मजा येते, लोकांना लोक खूप ॲप्रिशिएट करतात त्याचा आवाज. इनफॅक्ट आता निलेशला पण मी मगाशी बोललो की काही असेल तर त्याच्याकडून गाऊन घे, खरं खूप सुंदर गात होतो. बट ॲट अ सेम टाईम आमचं असोसिएशन क्लासमेट्सपासून झालं, क्लासमेट्सनंतर दगडी चाळमध्ये खूप सुंदर धागा धागा गायलं, आता परत यारी वारी यार दोस्तीवर परत आम्ही एक गाणं गातो आहे आणि दिल दोस्ती यारी वारी, आणि ते एक मजा आहे. प्लस ॲट अ सेम टाईम मंदार खूप मला वाटतं आहे खूप दिवसानंतर मला भेटला, कारण आम्ही आता सध्या खूप बिझी असतो. तो म्हणजे खरं सांगतो आम्ही अमित बरोबर नाही करत तरी बिझी असतो, म्हणजे अमित बरोबर केल्यानंतर मी म्हणे एकाच वेळ ओबामा जी भेटतील आपल्याला पण मंदार भेटणार नाही. आणि कुठे बिझी असतो हे आम्हाला कोणाला माहित नसतं, मंदार कुठेही नसतो तेव्हा तो एसएल वर्ल्ड मध्ये असतो अशी एक खबर आता मिळालेली आहे. मी दुसऱ्यांदा आयुष्यात एसएल वर्ल्ड आहे, पहिल्यांदा मी निलेश बरोबर आलो होतो, म्हणजे ग्रुप बरोबर आलो होतो आपण सगळे. हा, एक सांगायला पाहिजे इथे इथे बऱ्याच राईड ज्या आहेत त्या मंदारने हे केले, इन्व्हेंट केले, तो राईड मध्ये आहेत. जान्हवी खूप लांब आहे, जान्हवी जरा इकडे तू इकडे ना इकडे. मी जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ना ते मध्ये मध्ये बोलतेच आहे. अत्यंत आता इथे महत्वाचं स्थान आहे, कारण एक तर आपण एसएल वर्ल्ड मध्ये आहोत, एक तर निलेश मोहरीर सोबत आहे आपल्या, आणि इथे मला एक अत्यंत मोठी खबर मिळालेली आहे की उंच माझा झोका हे गाणं निलेश मोहरीर यांच्या डोक्यात इथेच आलं आणि इथेच ते रचलं गेलं, आणि तेव्हाही तुम्ही बरोबर आला होतात का? नाही, तेव्हा मी बरोबर नव्हते म्हणून ते नंतर रेकॉर्ड झालं. उंच माझा झोका हे गाणं ऐकून राईडवर एसएल वर्ल्ड मला सुचलेलं असू शकतं ही कल्पना येऊ शकते मला आजच. कल्पना थ्रिलिंग आहे की नाही, या थ्रिलिंग राईड पेक्षा थ्रिलिंग आहे. ऍब्सोल्युटली नाही, इथेच सुचलं म्हणायला पाहिजे मला, किंवा मी ते गाणं करत असताना एसएल वर्ल्ड मध्ये आहे असं मला वाटत असेल म्हणून ते गाणं. आपल्याला एक मोठी खबर मिळालेली आहे. आणि जान्हवी, आता तू नेहमीच रॉकिंग असतेस, आता तर एसएल वर्ल्ड म्हणजे आता तर डबल मजा, डबल धमाका, कशी मजा येते? मजा म्हणजे एसएल वर्ल्ड मला असं वाटतं की इज चाइल्डहूड इनोसन्स. एसएल वर्ल्ड मीन्स दॅट, कारण आपला आतला चाइल्ड विद इन यू कम इन, यू फील द काइंड ऑफ ॲम्बियन्स, आणि आपण ॲक्च्युली छोटे होतो आणि वाहवत जातो त्या मजेमध्ये, आणि मित्र आहेत बरोबर, आणि मला हे मित्र समजतात. हां, म्हणजे स्वप्नील जोशीनी सांगितलंय की हे ही मुलगी हे फसाड आहे. आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगा आहे जसे कुरडे केसेस लांब आहेत. त्यामुळे आमची फुल वात्रटपणा आणि मस्ती चालू आहे आता इतका वेळ. सो वी आर हॅव्हिंग अ ब्लास्ट, अँड ॲट द सेम टाईम फ्रेंड्स, फिल्मचं नाव पण फ्रेंड्सच आहे, त्यामुळे फ्रेंड्सच प्रमोशन करतोय, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आणि बॉन्डिंग. फ्रेंड्स इकडे जमलेले आहेत आणि अर्थात वातावरण जरा गरम केलं पाहिजे, खूप थंडी आहे मुंबईत आजकाल, तर मग गाणं होऊन जाऊ दे. पहिलं तर दिल दोस्ती व्हायलाच पाहिजे. सगळे साथ देणार आता. 1 2 3 मस्ती वस्ती राडा वाडा सेंटी बंटी थोडा थोडा, कधी कधी पागल दिवानी होते जराशी, कधी कधी कन्फ्यूज क्रेझी हटेली जराशी. ओ दिल दोस्ती यारी वारी, 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 दिल दोस्ती यारी वारी. मस्ती बस्ती राडा बाडा सेंटी बंटी थोडा थोडा, कधी कधी पागल दिवानी होते जराशी, कधी कधी कन्फ्यूज क्रेझी हटेली जराशी. दिल दोस्ती यारी वारी, 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 दिल खऱ्या अर्थाने मजा आता आलेली आहे. आणि अर्थात जान्हवी, निलेश आणि मंदार हे इकडे आहेत, याचंही कारण वेगळं आहे, कारण यांचंही एक नवं गाणं आहे. ते नवं गाणं अजून गुलदस्त्यात आहे, तर त्या गाण्याबद्दलही आपण त्यांना विचारूया. त्या गाण्याविषयी काय सांगाल?
आमच्या गाण्याचं नाव आहे मन हे पाखरू, आणि आता मला वाटतं ते लवकरच सगळ्यांच्या समोर त्याचा ऑफिशियल व्हिडिओ येईल. फिल्मच्या हिरोईनवर प्रामुख्याने चित्रित झालेलं गाणं आहे आणि इट्स द बिगिनिंग ऑफ अ लव्ह ट्रॅक बिटवीन द लीड कॅरेक्टर्स. आणि मला आय डोंट नो समहाउ रोमॅन्टिक गाणीच लोक करायला देत. मेलडी किंग निलेश मोरे. दोस्तों दिल थाम के बैठिए, निलेश मोरे आ रहा है. मी काही सांगण्याच्या आधीच यांनी सांगितलेलं असं गाणं रोमॅन्टिक आहे. ही आणि ऋषिकेश रानडेने मिळून लिहिलंय. मंदारची गायलंय, सॉरी गायलं, संपला विषयच संपलेला आहे. मंदार तो अपसेट आहे, तो चाललाय. सॉरी सॉरी. मंदारची एक खूप चांगली कविता आहे मन हे पाखरू, जी त्यांनी मला ऐकवली होती. आणि त्या कवितेवरून आम्ही ती सगळी कविता नाही घेतली, त्याची फ्रेज घेतली आणि त्या फ्रेजवरून एक गाणं केलेलं आहे. आणि ह्या गाण्याचं एक वैशिष्ट्य मला सांगा असं वाटतं की आर मादेश जे साऊथचे डिरेक्टर आहेत त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक अनुभव वेगळा असा होता की त्यांनी युजली कसं होतं की आम्ही गाणं करतो आणि त्याच्यानंतर डिरेक्टर शॉर्ट डिव्हिजन करतो की आम्हाला ओके ह्याच्यावर असं करूया, शब्द असे आहेत, मूड असं आहे, वाद्य अशी वाजली, त्याच्याप्रमाणे शॉर्ट डिव्हिजन होतं. मादेश सरांनी आम्हाला एक एक शॉर्ट सांगितला होता की त्यांना कशा प्रकारचं पिक्चरायझेशन ह्या गाण्यासाठी दिसत आहे. म्हणजे आय एम गोईंग टू यूज द ट्रॉली लाईक दिस, मग माझी जिमी जीप अशी असेल, मग माझं लोकेशन असं असेल. त्यांनी रंग पण ठरवले होते की कुठले लोकेशनमध्ये त्यांना मला ग्रीन लॉन हवे आहेत, ब्लू स्काईज. तुझं गाणं कसं दिसणार आहे हे तुला आधीच कळलं होतं. आणि त्यामुळे आम्हाला काय झालं, इतकं व्हिज्युअल डिटेलिंग झाल्यामुळे कुठली फ्रेज जरा त्याच्यापासून वेगळी जायला लागली, जरी ती आम्हाला आवडलेली असली तरी ती आम्हाला कॅन्सल करावी लागायची. नाही नाही, हे मादेश सरांच्या व्हिज्युअलमध्ये बसत नाही, हे स्क्रॅप करा, असं करत खूप वेळ घेत त्या व्हिज्युअल डिटेलिंगवर आम्ही हे गाणं केलेलं आहे. आणि रेस्ट इज टू जान्हवी. लवकरच निलेश मोहरीर आता आपल्याला संगीत दिग्दर्शक म्हणून माहिती आहे, पण दिग्दर्शक म्हणून आता तो लवकरच आपल्या समोर येईल असं वाटतं. दिग्दर्शक म्हणून मला नाही कळला, नाही प्रश्न नाही, व्हिज्युअल डिटेलिंग आधीच कळलेलं आहे त्याच्यामुळे आता पुढे तीही दिशा कदाचित. येस येस येस, यू नेव्हर नो, कारण आजकाल मल्टीटास्किंगचा जमाना आहे त्यामुळे. आणि आता हा बोललाच आहे ते विचार तिला आधी, हे कोणासाठी येते विचार. नाही नाही, आणि आता तो बोललाच आहे ना की गाणं लिहिलं वगैरे, आता मी पण लिहायला वगैरे सुरुवात करणार आहे. कळलं का नवी गाणं कसं लिहिल मंदार, काय वाटतं तुला? नाही म्हणजे मी गाईन छान, अतिशय वा 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 वा. संगीतकार मात्र निलेश मोरे असेल किंवा अमित असेल, असं काही सांगता येत नाही, ते पण चेंज होऊ शकतं. आम्ही पडद्यावर जाऊन सपाट, पण फ्रेंड्सच्या निमित्ताने एक वेगळं कॉम्बिनेशन बऱ्याच दिवसांनी बघायला मिळालं. ते म्हणजे जनरली मी आणि अमित कॉम्बिनेशन असतं आत्तापर्यंत, निलेश आणि मी सडनली खूप कॉम्बिनेशन्स येत आहेत. त्यातला एक फ्रेंड्स आहे आणि सगळे मित्र आहेत, म्हणजे हर्ष पण खूप चांगला मित्र आहे, जान्हवी आहे, पंकज आहे. या फिल्ममध्ये खूप मजा येते, धमाल येते. गाणं आमचं खूप निलेशनं सांगितल्याप्रमाणे खूप वेगळ्या पद्धतीचं रोमॅन्टिक, तरी बरं त्याची एक गंमत आहे, आधी गाणं फक्त जान्हवी ओरिएंटेड असणार होतं असं मला निलेशने सांगितलं. सोलो आहे, सोलो लड़की के लिए सोलो आहे. नंतर अचानक म्हणतो नाही रे हिरोची एंट्री पाहिजे रे मध्ये दिग्दर्शकाला. म्हटलं असं कसं दिग्दर्शकाला हिरोची एंट्री पाहिजे, त्याच्याबद्दल तू सांग आता. नाही मादेश सरांचं कसं आहे ना, ती एक चाल त्यांना ऐकवली, त्यांना चाल खूप आवडली. चाल ऐकून एक वेगळ्या आयडियाज सुरू झाल्या की त्यांनी त्यांच्या ज्या काही आयडियाज होत्या त्या थोड्याशा मोल्ड केल्या की नाही मग इकडे मी असं करू शकतो, इकडे असं करू शकतो. आणि त्यांनी मला रेकॉर्डिंगच्या आदल्या दिवशी बॉम्ब टाकला की बॉस मैंने तुमको बोला था फीमेल सोलो, लेकिन अभी इसमें मुझे हिरो भी दिखाई दे रहा है, अभी इसमें कुछ मेल सिंगर का कुछ फ्रेजेस ॲड करो. तर ॲड करू चॅलेंज वाटलं. हां, कारण काही गाण्याचा फ्लो असतो, तो ब्रेक करून मध्ये मी कुठे मेल सिंगरच्या लाईनी टाकू. आणि गाणं जे लिहिलं होतं ते अख्खं फीमेल पॉईंट ऑफ व्ह्यू लिहिलं होतं, पण वी फाउंड अ वे. आणि ते मेल पोर्शन सगळे ऋषिकेश रानडेने खूप सुंदर गायलं आहे ऋषी, आणि हे डुएट आता तयार झालेलं आहे. सो इट इज अ डुएट, मन हे पाखरू इज अ डुएट, जान्हवी आणि ऋषिकेश. आजच्या दिवसाचा कळीचा प्रश्न मी सगळ्यांना विचारणार आहे, डोंट वरी, अत्यंत सोपा आहे. सुरुवात अमितपासून असेल, कारण फ्रेंडशिप अँथम आपल्याला नॅशनल अँथम माहिती आहे, पण फ्रेंडशिप अँथम आता आपल्या समोर आलेली आहे ती म्हणजे दिल दोस्ती यारी वारी. हर्ष आणि अमित दोघंही माझ्यासमोर आहेत. पहिला प्रश्न, पहिला बॉल तुमच्याकडे, फ्रेंडशिप क्या आहे? फ्रेंडशिप म्हणजे आदर्श, म्हणजे हर्ष, म्हणजे मंदार, म्हणजे निलेश, जान्हवी, म्हणजे आता आम्ही जेवढे आहोत, तू, नीलिमा, स्वप्नील, सचित, दीज आर फ्रेंड्स. आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्यात म्हणजे मला सख्खा भाऊ नाही, कोणी बहीण नाही, कोणीच नाही. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रेंडशिप आहे. आणि ते सातत्याने काही प्रॉब्लेम असेल, काही असेल, तर ते आधी माझ्यासाठी धावून येतात.
आणि वो मेरे लिए सबसे बड़ी चीज़ है. क्या बात है, हर फ्रेंडशिप क्या है? फ्रेंडशिप माझ्यासाठी फ्रेंडशिप असं वाटतं की काहीतरी मागच्या जन्मीचं काहीतरी रिलेशन असेल, ब्लड रिलेशन. ते आत्ता ह्या ह्या जन्मी आपल्याला एक वेगळ्या रीते आपल्याला ते वी गेट कनेक्टेड. कारण बरं बहुधा असं असतं की तुमचे रिलेटिव्स तुमच्याजवळ नसतात पण फ्रेंड्स अगदी तुमच्याजवळ असतात आणि यू कॅन कन्वे युअर फिलिंग्स टू देम. त्यांच्या त्यांच्या फिलिंग्स तुम्हाला जास्त कळतात. तर फ्रेंडशिप माझ्यामध्ये तर हे एक आपलं चोजन रिलेशनशिप आहे की जे आपल्याला आयुष्यभर हवं आहे आणि सतत हवं आहे आयुष्यभर. हर्षनी पण खूप मोठी गोष्ट सांगितलेली आहे आणि आता मी पुन्हा एकदा रॉकिंग जान्हवीकडे वळतीये. फ्रेंडशिप क्या आहे? मला असं वाटतं फ्रेंडशिप म्हणजे आरसा आहे. आणि तुम्ही आरशात स्वतःला बघता तेव्हा आरसा असं म्हणत नाही की काय सुंदर दिसतेस तू, काय अमेझिंग आहेस तू, जशी आहे तशी तुला आरसा गॉगलमध्ये मला आरसा दिसतो. येस येस. त्यामुळे जे लोक फक्त नुसती तारीफ नुसती तारीफ करतात ते खरे मित्र नाही, तुम्हाला चांगला मार्ग दाखवतात ते खरे मित्र आहेत. अँड दॅट्स फ्रेंडशिप फॉर मी. कशाला टेंशन घेऊ आता मारू चिल जरा, बघूया येना लाईफ मध्ये काय कुछ तो थ्रिल जरा. बाय सवाल तुला तर माहितीच आहे आपला. कशाला टेंशन घेऊ आता मारू चिल जरा, बघूया येना लाईफ मध्ये काय कुछ तो थ्रिल जरा. माझ्यासाठी फ्रेंडशिप एका शब्दात सांगायचं तर लॉयल्टी. म्हणजे मी जे ज्यांना मित्र मानतो किंवा जे मला मित्र मानतात त्यांच्याकडून मी अशीच अपेक्षा करतो की दे हॅव टू बी लॉयल टू मी, आय एम लॉयल टू देम. आणि लॉयल म्हणजे काय की कम व्हॉट मे. बरेच वेळा आपल्यात डिफरन्स ऑफ ओपिनियन्स असतात, दोन व्यक्ती म्हटल्यावर मतभेद होणं स्वाभाविक आहे. पण ते मतभेद कुठल्याही कारणाचे असतील, कुठल्याही प्रकारचे असतील, बट त्या मतभेदानी तुमचा मूळ जो नात्याचा गाभा आहे तो हल्ला नाही पाहिजे, ती खरी फ्रेंड. आणि आता दिल थांबके भेटिएगा, कारण एका गीतकाराला जेव्हा काहीही विचारलं जातं तेव्हा डायरेक्ट कविता येऊ शकते आपल्या समोर, किंवा एखादं गाणं नवंच कदाचित बाहेर पडेल. तर गीतकार मंदार चोळकर यांना मी विचारणार आहे, प्रेमकवी मंदार चोळकर, प्रेमकवी मंदार चोळकर यांना मी विचारणार आहे की मैत्री म्हणजे काय. हे जे काय चाललंय याला मैत्री म्हणू शकतो आपण. पण अपार्ट फ्रॉम दॅट आपलं जे काम आहे, एक मित्र आपल्याजवळ सोबत असतो, काही काळानंतर तो दूर जातो परत जवळ येतो. प्रत्येक काम हे माझं मित्र असतं किंवा मी प्रत्येक काम ही माझी फ्रेंडशिप समजतो. कारण एका एका कुठल्याही परक्या व्यक्तीला त्यातनं त्या व्यक्तीचा प्रियकर प्रेयसी दिसते, मित्र दिसतो, मुलगा दिसतो, आई वडील सगळे दिसतात. सो मला असं वाटतं कुणाचंही म्हणजे एक काम हे त्या व्यक्तीची त्या त्या वेळेला असलेली फ्रेंडशिप असते आणि ती फ्रेंडशिप कायम असते. काम हे आपलं चिरंतन टिकणार असतं, त्यामुळे ही फ्रेंडशिप ही ऑलवेज असते. कामाची फ्रेंडशिप असणं महत्त्वाचं असतं, नाहीतर मित्र. आणि मित्र कसे असतात माहिती ना, मित्र हे तुमच्या कठीण काळात पण तुमच्यासोबत असतात. तुमचं जे काम असतं ना ते तुमची स्ट्रेंथ असते, ते तुमच्या कठीण काळात तुमच्यासोबत असते. सो मला वाटतं की ही माझं डेफिनेशन. नवीन गाणं, नवीन गाणं या लाईनवर. आणि मला असे खूप नवीन नवीन फ्रेंड्स हवेत या या फ्रेंड्स सोबत. नाही ते सगळं ठीक आहे, पण नवीन कविता या एक मोठ्या थॉटवर पुन्हा येणार आहे का? हा येऊ शकते, म्हणजे चाल दिली तर पटकन येऊ शकते. खरंच खऱ्या अर्थाने आज आपण हे सेलिब्रेशन इकडे साजरं केलेलं आहे. तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्या प्रेक्षकांना हव्या आहेत, तर त्यांना तुम्ही न्यू इयर स्पेशल विशेष द्या. तुम्हा सर्वांना हे वर्ष सुखाचं समृद्धीचं जावं आणि तुमचे आयुष्यातले तुमचे मित्र त्यांच्याबरोबर तुमचं बॉन्डिंग आणखीन स्ट्रॉंग व्हावं आणि हीच आशा करते. आणि नक्की आमचा चित्रपट फ्रेंड्स हा चित्रपट बघायला जा, 22 जानेवारीला रिलीज आहे. सो आपल्या सगळ्या मित्रांबरोबर जा बघायला. नाही आणि असंच तुला सोडणार नाहीये, ते जे गाणं गुलदस्त्यात आहे त्याच्या 2 ओळी तू गाणार होतीस ना माझ्यासाठी, तर डेफिनेटली. चाहूल लागली वारास वे कुणी चोर पावली, आभाळ मोकळे माझे मला मिळे, स्वप्नास मी लावले पंख हे नवेसे, मन हे पाखरू कसे मी सावरू, नकळत कोण त्या दिशेला जाई सांगना, उलगडते कसे बोलना ते बोलना, मन हे पाखरू पाखरू. IBN लोकमतच्या आमच्या सगळ्या फ्रेंड्सना
हॅपी न्यू इयर. या नवीन वर्षात 22 जानेवारीला आमची फिल्म येते फ्रेंड्स, बघायला विसरू नका तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.